नमस्कार इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण दिवाळीच्या आधी स्वातंत्र्याच्या संकल्पना बघितलेल्या होत्या त्यामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि नकारात्मक स्वातंत्र्य इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना सांगितल्या होत्या त्यामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं म्हणजेच आपण पाश्चात्त्य विचारवंतांचे स्वातंत्र्याबाबतचे काय मत आहे हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वातंत्र्याबाबतची भारतीय संकल्पना म्हणजेच भारतीय विचारवंतांचे स्वातंत्र्याबद्दलचे काय मत आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्यामध्ये मग आपल्याला महात्मा गांधी यांचं मत बघायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा गांधी यांचं स्वातंत्र्यासंबंधीचं मत अभ्यासाचं आहे आता आपल्याला माहीत आहे की भारत हा आध्यात्मिकदृष्ट्या एक प्रगत असा देश आहे आध्यात्मिक विचाराचा देश आहे आणि आध्यात्मदृष्ट्याने जर विचार केला तर परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका म्हणजेच काय मुक्ती आणि मुक्ती याचाच अर्थ काय होते स्वातंत्र्य सगळ्या बंधनातून मुक्ती सगळ्या प्रकारच्या प्रकारची मुक्ती किंवा सगळ्या प्रकारची सुटका सगळ्या कर्मबंधनातून मुक्ती असा सुद्धा स्वातंत्र्याचा अर्थ पा परंपरागत अर्थाने केल्या जाते म्हणजे परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्मातून सुटका म्हणजेच स्वातंत्र्य असा स्वातंत्र्याचा अर्थ केला त्याच्यानंतर आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती असा सुद्धा स्वातंत्र्याचा अर्थ करण्यात आला परंपरागत अर्थ म्हटलं की मोक्ष म्हणजे स्वातंत्र्य किंवा पुनर्जन्मातून सुटका म्हणजे स्वातंत्र्य तर आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य असा स्वातंत्र्याचा अर्थ घेण्यात आला त्यानंतर ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना आपल्याला तीन पद्धतीने आकारलेली दिसून येते ब्रिटिश काळात आपण बघितलं की सतीबंदीसारखे प्रथा होती आणि या सुद्धा आपल्याला माहीत आहे की लॉर्ड बेंटिंगने कायदा करून सतीचा कायदावर बंदी आणली होती सतीबंदीचा कायदा आणलेला होता म्हणूनच ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार आणि स्वातंत्र्य सुरक्षित केलेले कायदे म्हणजेच स्वातंत्र्य असंही सुद्धा स्वातंत्र्याचा अर्थ सांगितलेला आहे त्यामध्ये मग सतीबंदीचा कायदा असो त्याचप्रमाणे पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार अशा अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ घेण्यात आला त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी करण्यात आल्या त्यात त्यातून सुद्धा स्वातंत्र्याचा विचार प्रकट करण्यात आला त्यानंतर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा स्वातंत्र्याचा विविध पैलूतून अभ्या अभ्यास केला आणि या विविध पैलूतूनच त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थसुद्धा स्पष्ट केला त्यांच्या मते जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजेच काय स्वातंत्र्य होय कारण तत्कालीन समाज हा जातीय विषमतेत जखडून गेलेला होता आणि या जखडलेल्या समाजातून ची मुक्ती म्हणजेच काय होते स्वातंत्र्य जाती बंधनेचा अभाव म्हणजेच काय होते स्वातंत्र्य असं त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला याचबरोबर काही स्वातंत्र्याचा अर्थ काही वेगवेगळ्या वे पैलूतून सुद्धा स्पष्ट केलेला आहे जसं आहे अपमान आणि अवलण्याचा अंत म्हणजे स्वातंत्र्य ती स्त्री पुरुष विषमतेचा अंत म्हणजे स्वातंत्र्य त्याचबरोबर उच्च निश्चतेचा अंत सुद्धा काय होते स्वातंत्र्य अशा प्रकारे स्वातंत्र्याचा अर्थ भारतीय विचारवंतांनी स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येते त्यानंतर महात्मा गांधींच्या मते स्वतःचं राज्य त्यालाच काय म्हटलं जाते स्वराज्य स्वतःचं राज्य आणि या स्वराज्य म्हणजे काय होते स्वातंत्र्य या स्वराज्य संकल्पनेतूनच महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केलेली आहे स्वराज्य म्हणजेच स्वतःचं राज्य स्वतःवर असणारं राज्य अशा प्रकारे स्वातंत्र्याची संकल्पना महात्मा गांधींनीसुद्धा स्वराज्याच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे की ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता ब्रिटिशांच्या सत्तेपासून स्वातंत्र्य आणि स्वतःचं राज्य अस्तित्वात येणं याचा अर्थ म्हणजे काय स्वातंत्र्य अशा प्रकारे महात्मा गांधींनीसुद्धा स्वातंत्र्यामध्ये स्वयंशासन स्वशिस्त आणि मानवी मूल्य इत्यादींचा समावेशसुद्धा या स्वातंत्र्याच्या मूलभूत संकल्पनेत केलेला आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे आज आपण भारतीय विचारमंत्रांनी मग पारंपरिक अर्थाने असो आधुनिक अर्थाने असो त्याचबरोबर ब्रिटिश काळात स्वातंत्र्य म्हणजे काय त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा अर्थ कशाप्रकारे स्पष्ट केलेला आहे आणि महात्मा गांधी यांची स्वराज्याची संकल्पना आणि त्यातून ते त्यांनी स्पष्ट केलेला स्वातंत्र्याचा अर्थ या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वातंत्र्याबरोबरच हक्क ज्याला आपण अधिकार म्हणतो आणि या अधिकाराचे प्रकार सांगितलेले आहे नैसर्गिक अधिकार नैतिक अधिकार आणि वैधानिक अधिकार हे प्रकारसुद्धा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचे धन्यवाद